पाटील चेतन हा जो एक अष्टपैलू खेळाडू निश्चित रूपाने योद्धा या संघासमोरचा जास्तीत जास्त धावांचा डोंगर जर उभा करायचा असेल तर चेतन खेळामध्ये थांब नसणं गरजेचं आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू दोन चेंडू झाले धाव संख्या एक आणि पहिल्या झटका जो मिळाला तो म्हणजे स्वप्नीलच्या रूपात पहिले षटक मार्गस्थ दोन चेंडू झाले तिसरा चेंडू फ्रेंचचा सामना करतोय जितू आणि या ठिकाणी मात्र नऊ पुढे असलेले चेंडू चांगलं शत्रुरक्षण एका धावाचे प्रमाण मानावं लागणार आहे. पहिले षटक मार्गस्थ असताना तीन चेंडू आणि दोन धावा झाल्यात. सामना अतिशय अतिपटीचा सामना पाहायला मिळतोय कारण की दोन्ही संघ हे बलाचे आहेत. तीन चेंडू दोन धावा एक गडीपत श्रेणीमध्ये थोडंसं परिवर्तन करताना प्रिन्स कारण की समोर फलंदाजी करतोय चेतन. पाहूया चौथा चेंडू आणि या ठिकाणी माझा फुल टॉस टाकलेला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतो परंतु आउटफील्ड थोडंसं खराब असल्यामुळे चेंडूने दिशा बदलली आहे. परंतु चांगल्या प्रकारचं बॅकअप सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल नाही पण एका धावावरती समाधान निश्चित रूपाने मानावं लागणार आहे. पहिले षटक मानवाचं असताना चार चेंडू झालेत धाव संख्या मात्र तीन आहे. आणि पॉवर प्ले षटक दोन प्लेअर अजूनही बाहेर अतिशय अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रिन्स कडून आणि या ठिकाणी मात्र उंच उंच चेंडू चेंडू टाकला पटलाकडे आणि या ठिकाणी मात्र जेल टाकलाय थोडस गच्चा क्षेत्राचं म्हणून आपण शोधून करू कारण तो क्रिकेट सारख्या स्पर्धेमध्ये जर एखाद्या फलंदाजाला ज्या वेळेला अशा प्रकारची संधी मिळते त्यावेळेला त्या फलंदाजाचा आत्मविश्वास हा दुणावतो आणि ते पाहूया आता एक सुवर्ण संधी मिळाली आहे जितूसाठी. जितू या संधीचा फायदा उचलून घेते का पाहूया. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला आणि या ठिकाणी मात्र हलकासा टोळ चेंडू एक धाव निश्चित रूपाने भेटणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या सहा आणि एक गडी पाच झालाय. पहिला आता दुसरं षटक सुद्धा हे पॉवर प्लेच असणार आहे आणि या षटकामध्ये तीन खेळाडू हे आउट ऑफ सर्कल म्हणजे पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर उभे असणार आहेत. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय राजेश. स्ट्राईक वरती चेतन आहे. पाहूया पहिला चेंडू राजेशचा आणि या ठिकाणी फुल टॉस असलेला चेंडू उंच असा करण्याचा प्रयत्न करतो. पाहूया किती धावा मिळणार आहेत. पंचांनी मात्र नो घोषित केलाय आणि या चौकार नो प्लस चार पाच धावे मिळणार असा ज्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. धाव संख्या अकरा वरती पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ परंतु पहिल्याच चेंडूवरती नो घोषित केलं होतं पंचाने पुलटॉसचा. पुन्हा एकदा तोच चेंडू घेऊन येतो राजेश आणि पुन्हा एकदा मी फुल टॉस टाकलेला चेंडू पंचांनी पुन्हा नो घोषित केलाय. भरपूर असं महागड षटक म्हणूया कारण की या षटकाला अजूनही सुरुवातही झालेली नाहीये आणि दहा धावा दिल्यात शून्य चेंडूमध्ये राजेशने. ऑनलाईन दादा ऑनलाईन दादा हे राहुल जर दिशाहीन षटक म्हणून आपण राजेश आता राजेशच्या जागी होते उपयोगी ते केवळ महागड षटक म्हणूया कारण की पहिल्या षटकानंतर सत्ताची भाव संख्या सोळा. ज्या वेळेला पहिलं षटक प्रिन्सने म्हटलं होतं त्या षटकामध्ये प्रिन्स कडेला फक्त सहा धावा खर्च केल्या होत्या
चांग क्षेत्र समाधान मानव लगना है चेतनला दुसरे षटक मार्ग एक चेंडू धाव संख्या 18 मात्र उत्कृष्ट चेंडू चेंडू जाते सुरक्षित रक्षण दोन धाव निश्चित रूपान मिलना है या दोन धावानी संघाची धाव संख्या पुढे सरकते धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 20 वरती अजूनही दुसरं षटक मार्ग असताना दोन चेंडू झाले तिसरा चेंडू केवळ घेऊन येतोय अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा दोन धावा धाव संख्या 22 जेल टाकलाय चेतनचा थोडस गच्चा क्षेत्रक्ष म्हणून आपण चोरटी धाव तीन धाव या ठिकाणी मिळणार धाव संख्या 3 ने पुढे सरकते धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 25 वरती थोडस गच्चा क्षेत्ररक्षण या पहिल्या स्पर्धेतील दुसरा जेल सोडला जातोय पाचवा चेंडू आणि पुन्हा उंच साठ चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे ऑनलाईन दादा दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू हा हा तीन तीन बॅनर आहेत ना हा हा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 27 हा ओव्हर झाला थोडस महागड षटक म्हणू आपण कारण की ज्या वेळेला पहिलं षटक टाकलं होतं त्यावेळेला त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या नंतर पॉवर प्ले दुसरं षटक हे राजेशकडे गेलं तर दिशाहीन चेंडू पहिल्या दोन चेंडू लो घोषित केले आणि त्या दोन्ही चेंडूवरती चौकार म्हणजे 0 चेंडूमध्ये 10 धावा खर्च झाल्या आणि त्याच्यानंतर मात्र राजेशच्या जागेवरती केवलला गोलंदाजी दिली तर या केवलच्या गोलंदाजीवरती अकरा धावा खर्च झाल्या तर पाहूया आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय प्रतीक प्रतीक मालिक पंचांचा डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय पाहूया आणि फुल टॉस टाकलेला चेंडू तितकाच पुढे चालवलाय परंतु एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे धाव संख्या हळूहळू पुढे सरकते धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 28 वरती तिसरं षटक मार्ग असतंय प्रिन्स काहीतरी कान मंत्र देतोय प्रतीकला की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे दुसरा चेंडू पुन्हा लो फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न करतो एच लागतोय चांगलं षटक म्हणून आतापर्यंत प्रतीक करून कारण की दोन चेंडू मध्ये दोन धावा खर्च केल्या आहेत
चेडू आणि या ठिकाणी मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रतीक कडून चांगलं असं व्हेरिएशन करतोय. आतापर्यंत प्रतीकने तीन चेंडू टाकले, ते तिन्ही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकले, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते. तीन चेंडू दोन धाव झाले दिले. चार हार्दिक स्वागत करतोय. हे बॅटरी लो झाली सुधाकर सुरू ना विचार नाव घ्या आपल्या सर्वांची लाडकी नेते श्री सुधाकरची थोडके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तरी ओम साई मित्रांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. राहुल त्यांच्या माहितीसाठी सुरू आहे. ओम साई योद्धा विरुद्ध शोध घेऊया दोन संघांमध्ये सुरू आहे. फ्रीड आहे फ्री हिट अजूनही. तिसरं षटक मार्गस्त असताना धाव संख्या होते 31 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातले दोन चेंडू बाकी आहेत आणि या ठिकाणी मात्र अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी पाहायला मिळते प्रत्येक कडून. चांगलं षटक म्हणूया कारण की या पाच चेंडू मध्ये चार धावा दिल्यात. पाहूया की शेवटच्या चेंडूवरती किती धावा फुटणार आहे. आणि या ठिकाणी मात्र उंच असा केलो चेंडू पाहूया. आणि या ठिकाणी मात्र जेल टिपलाय मंदार ने. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आता सर्वांचे लाडके नेतेश्री सुधाकरजी सोबत आहे आणि त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं ओमसाई मित्र मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. सोडलं बोला सोडलं तेजस मोर्या सोडले दादा. स्ट्राईक कोण आहे? चेतन आहे. स्ट्राईक वरती चेतन आहे. नॉर्थ साईड ला बॉलर तेजस मोर्या. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 31 आणि दिशाहीन चेंडू अतिरिक्त धाव वाईटचा इशारा आहे. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी चौथ षटक घेऊन येते तेजस. पंचांनी नो घोषित केलाय. कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. फ्री हिट ची संधी अजूनही धाव संख्या 33 33 धावा. बॅनर सोडायचे होते ना सगळं सोडले लो फुलटो टाकलेला चेंडू तितका सुरेख केलेला तेजस ने चेतन ने चोर ती धाव म्हणूया. शोल्डर असेल बघ ना दुसरा बॅक कर. दोन धावा मिळणार आहेत. दोन धावाने संघाची धाव संख्या पुढे जाणार असते. दुसरे तुझ्याकडे आहे फोन तिकडे
थोड़ा सा मान लो षटक मारे आपण दोन चेंडू झाले धाव संख्या दोन चेंडू झाले धाव संख्या 39 थोडस महागड षटक म्हणून आपण केले होते आणि फुल टॉस टाकलेलं चेंडू पंचांनी नऊ घोषित केलाय. अभिषेक दादा अभिषेक दादा त्याला रिटर्न पाठ. धाव संख्या 40. हॅलो अरे तुला दुसरे बॅनर ना पाठवले दुसरा कुठला फोल्डर वगैरे. या ठिकाणी मात्र फलंदाज बी होतोय नेट धाव चेंडू. हा ठीक आहे ठीक आहे पाठवेल बा तुला अजून एक पाठवेल फोल्डर एक तो मला पाठव बॅनरचे हे पाठव. त्याला बोला ज्याला पाठवा पाठवा बॅनरचे त्याला पाठवा ना डिझाईन. नाही माझा फोन तिकडेच आहे माझा फोन तिकडेच आहे ज्याला पाठवलेले ना त्याला पाठवा तो ह्याला इथे फॉरवर्ड करेल. चार जे दात दिलेले त्यांनी दाखवले मी तुला. नाही नाही तू नाही हा पाठवा 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 कुणाला तरी पाठवा पेनड्राईव्ह समजा आज त्याने प्लेअर सांगितलं तरी उडवायचं आणि अपडेट करून थांबा तू आता पूर्ण बॅनर पाठवेल ना त्याच्यामध्ये सगळं एक पर्टिक्युलर फोल्डर आहे. पर्टिक्युलर फोल्डर बनवले स्पॉन्सरचे वेगळे फोल्डर बनवले हार्दिक स्वागतचे वेगळे फोल्डर बनवले जर तुम्हाला लाईव्ह वर टाकायचे ब्रेकला तो वाला वेगळा फोल्डर बनवले सगळं वेगळा फोल्डर बनवले चौथ्यातला ना चौथ्यावर अनिकेत आला अनिकेत पवार षटक मार्ग चार चेंडू झाले दोन धाव मिळणार आहेत पेनड्राव मध्ये बघ हे आहेत त्याच्याकडे अजून शेवटचे चेंडू शिल्लक आहे पाहूया की या चेंडूवर किती धावा करणार आहे. धाव संख्या स्वागत वाला स्पॉन्सरचे आणि हे तीन दोन येत नाहीत ना ते तुझ्याकडे ते चारीचे चारी ना तू फक्त एक तो ओपन करणार ना स्वागत सोडायचं. अच्छा पहिला सुधा कसं सोड सोड स्वागत आहे ना त्याच्यामध्ये एवढे आहेत ना शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार पडतोय या चार धावांनी संघाची धावसंख्या पुढे चालत धावसंख्या पोहोचते म्हणजे 47 चार वर 47 धावा शेवटच्या दोन षटक अजूनही बाकी आहेत 47 आपण 24 चेंडू मध्ये 47 धावा पोहोचल्यात तर पाहूया अजून 12 चेंडू मध्ये किती धावा पोहोचतात आणि किती धावांचं लक्ष ठरणार आहे. ते ओम साई योद्धा या संघासमोर मी तुला सांगतो कारण की या सामन्यामध्ये ओम साई योद्धा या संघानं नाणेफेकीचं काम जिंकले आणि ओम साई शोरवीर या संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. तर पाहूया की त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णायक ठरतो की घातक. सहा षटकांचा सामना असणाऱ्याने आपल्याला पाच गोलंदाज हे कंपल्सरी काढायचे. पहिला आणि दुसरं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. तर हा सामना येऊन पोहोचतो त्यामध्ये चार षटक आणि धाव संख्या 47 पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी पाचवं षटक घेऊन येतो प्रिन्स.
ज्यावेळेला या सामन्याचं पहिलं षटक प्रिन्सने टाकलं होतं पॉवर प्लेचं, त्या षटकामध्ये प्रिन्स कडून फक्त 6 धावा देण्यात आल्या होत्या. तर पाहूया तो दुसरं षटक येतोय आणि या ठिकाणी मात्र ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू रो पुढचं करतात चांगलं क्षेत्ररक्षण लावलं गेलं. एका धावाची समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या पुढे सरत ते एक धाव संख्या 48 वरती पोहोचते. पहिल्या इनिंग मधलं सेकंड हाफ शतक आहे. किती ओव्हर चालू आहे? दुसरा फोटो इमेज तुला दाखवतो. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पोहोचतात आणि या ठिकाणी मात्र सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय. एक धाव निश्चित रूपाने भेटणार आहे. धाव संख्या एक ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते तुमच्या 49 49 धावा. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करतो ते मनोज मोहिते. तिसरा चेंडू प्रिन्सचा. ठीक आहे, चालेल चालेल. सामना करतोय चेंडू आणि रत्नाकर वाळवेकर आणि या ठिकाणी मात्र दांड इघडून होते. तिसरा झटका पडतो ब्लॉक होल टाकलेला चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रिन्स कडून. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या 49 म्हणजे अजूनही पहिल्या इनिंग मधले शेवटचे 9 चेंडू आहेत शिल्लक. पहिले आता जेईच्या जागेवर झालं होतं. कोण येत आहे? बोला बोला स्ट्राइक वर तो जो आहे ना 49 आहे. हा 4 वर 4 ओव्हर 4 विकेट 4 वर 14 चौथे पहिल्या चेंडू वरती. बोला दादा बोला दादा. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चेंज करून. अजून कोण बाकी? रत्नाकर वाळवे. रत्नाकर 4 चेंडू झाले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी प्रेस करून आतापर्यंत. हा हा बोल बोल. आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्ट असा तो चेंडू. एक धाव निश्चित रूपाने भेटणारे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्र असून तितकीच चांगली रनिंग घेतली विकेट पाहायला मिळते. फोल्डर मधून या 2 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 52 वरती. संदीप कोहली. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू आहे. तितकं सारे केलेलं आहे आणि क्षेत्र सुद्धा चांगलं आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या 53. अजूनही शेवटचे शतक बाकी आहे. पाहूया की या 6 चेंडू मध्ये किती धावा पटणार आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहे ओम साई योद्धा या संघासमोर. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय मंदार. कारण की 5 षटकानंतर संघाची धाव संख्या 53 झाली आहे आणि शेवटचं षटक आहे. तर मंदार पक्ष थोडीशी जबाबदारी असणार आहे. पाहूया की कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे मंदार. इनिंग संपल्यावरती हेच चालू आणि हे फिल्टर टाकल्याचा प्रयत्न होतोय. एच लागतोय आणि चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 2 धावा ओव्हर नंतर इनिंग संपते तर नंतर पूर्ण प्ले करतो. 2 धावा हे राहुल दुसरा चेंडू मंदारचा. रत्नाकर वाळवे पहिला. सुधाकर एच लागतोय. चेंडू मात्र जातो आधीच्या ठिकाणी झोन मध्ये. 2 धावा मिळणार आहेत.
रिनेम करना त्याला 1 2 3 तर नंतरला पहिले म्हणजे अजूनही चार पहिला आता घे सुधाकर सुरवे कारण हे आता गेले ना की परत नाही येणार अच्छा धाव संख्या 57 देन नंतर रत्नाकर वाळवे चांगलं क्षेत्ररक्षण पाहून किती धावा मिळणार तीन धावा ऑनलाईन दादा बर 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 ओके दादा हो दादा सांगतो पहिली इनिंग संपल्यावरती ही इनिंग संपली होय संपली किंवा नंतरला छत्रपती शिवाजी महाराजांना सुधाकरजी सुर्वे पुष्पहार घालतील मग नंतरला रत्नाकर वाळवे बाळासाहेब ठाकरेंना मग नंतरला सिद्धेश पत्तर आहे ना सिक्स मारला ते चार लाईन झाले का हा झाले ना बघ पहिला सुधाकर सुर्वे सुधाकर सुर्वे मी इथे प्ले करून दाखवतो षटकार रत्नाकर वाळवे पहिला षटकार पाहायला मिळाला रुपेश सरकार या सहा भागाने संघर्ष धावसंख्या बरोबरच ते धावसंख्या पंचवटी म्हणजे 66 66 धावा अजूनही पहिल्या इनिंग मध्ये 2 चेंडू शिल्लक आहे पाचवा चेंडू आणि या ठिकाणी माझं पूर्ण अंतर म्हणून त्या पाठवा चेंडू पाहूया पुन्हा एकदा फलन दुसरा षटकार अतिशय दुःखदायक फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते फलक 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत आणि संघाची धावसंख्या झपाट्याने वाढवली आहे धावसंख्या 67 मध्ये 72 वरती 72 अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे दाखव सगळं तर पाहूया या चेंडूवरती किती धावा सुटणार आणि किती धावांचं लक्ष ठेवणार आहे या ठिकाणी मात्र दिशा होईल चेंडू व्हाईटचा इशारा अतिरिक्त धाव धावसंख्या 73 अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे पुन्हा एकदा शॉर्टलाईन टाकलेला चेंडू तितक्याच पुढे टोलवलाय 6 धावांसाठी भरपूर असं महागडे षटक आहे या 6 धावाने संघाची धावसंख्या कोणाकडे असते धावसंख्या 79 जिंकण्यासाठी 80 धावांचं लक्ष ठेवलं या संघाबर नको मी बॅनर सोडतो आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून घेतलंय यानंतर आपल्या सर्वांचे लाडके श्री रत्नाकर वाळवे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मंदिर उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं आहे सगळ्यांना थोडं साईडला करा ते कॅमेरामध्ये दिसत नाही यानंतर आपल्या सर्वांचे वाक्य दिवंगत श्री सिद्धेशाबा करतरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं जात
चांगले मारले त्याचा पण अनाउन्स करून टाका, असं बोलून टाका की मग नंतरला ते म्हणजे शांत शांत राहणार नाही. तू बॅनर सोडून दिलाय? हा सोडलेत ना बॅनर. ऐंशी जागांचं आव्हान ठेवलंय ओम साई योद्धा या संघासमोर, कारण की या सामन्यामध्ये ओम साई या योद्धा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून ओम साई शोरवीर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. तर ओमसाई शोरवीर हा संघ फलंदाजी करत असताना सहा षटकांमध्ये 79 मध्ये 79 धावा कुठून 80 धावांचं आव्हान ठेवलं. त्यामध्ये अतिशय चांगलं गरज आपल्याला पाहायला मिळालं की म्हणजे प्रेस करून 2 षटकांमध्ये धावसंख्या 12 झाली आहे आणि 1 गडी बाद केलाय. तर आपण फलंदाजी जर आपण पाहता तर फलंदाजीमध्ये रुपेश आणि अनिकेत या दोघांकडून सुद्धा जबरदस्त म्हणजे फटक फलंदाजी पाहायला मिळाली. पंचाला विनंती आहे की पंच आपण सामना लवकरात लवकर खेळता नाही, कारण की वेळेची मर्यादा आहे आणि दिवसभरातले सर्व सामने हे आपल्याला आजच्या कोर्टामध्ये संपायचे याची नोंद घ्यायची आहे आणि पूर्ण सहकार्य करायचं आहे. ऐंशी धावांचा डोंगर उभा केला त्यामध्ये योद्धा या संघासमोर. प्रत्येक बॅटिंगला कोण आणि आपला प्रिन्स प्रिन्स आणि शुभम आणि बॉलिंग कोण चेतन आहेत ना आपण आहे ना इथे बॉलर कोण बॉलर जितू ऐंशी धावांचा डोंगर उभा केलाय ओमसाई योद्धाच्या संघाकडून आणि ओमसाई योद्धाच्या संघाकडून सलामीचे फलंदाज स्ट्राईक वरती शुभम आहे, नॉन स्ट्राईक या प्रिन्स आहे. दोघांवरती मोठी जबाबदारी असणार आहे. शिटी वैयक्तिक पहिल्या अनुषंगामध्ये पहिला षटक घेऊन येतो. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढून वैयक्तिक आणि संघाचं खाते उघडलंय शुभम आहे. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करतो जितू, कारण की जितूने सुद्धा माहिती आहे की प्रिन्स आणि शुभम ही सध्या अष्टपैलू खेळाडू आहेत, पंचकृषी मध्ये नावाजलेले फलंदाज आहेत. ऑनलाईन दादा हॅलो दादा बोल ना. हे कॅमेरा समोर घे निखिल. कॅमेरा साहेबांकडे कॅमेरा स्टेज वर. हा दादा कोण करते सर? या ठिकाणी विभाग प्रमुख सभाकर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतो. वेळोवेळी कार्यकर्त्याच्या खंबीरपणे पाठीशी होती उभे असणारे आपल्या लोकांचे लाडके नेते सुधाकर जे सर्वच आहे. दोन चेंडू धावसंख्या 3 आणि पुढे उलटवण्याचा प्रयत्न होतो. सरळ असा चालवला आणि या ठिकाणी मात्र अचूक झेल टिपला जमून पहिला मोठा झटका करतोय शुभमच्या रूपात ओमसाई योद्धा या संघाला. अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय, कारण की दोन्ही दलाच्या संघांमध्ये असलेले त्यामुळे ओमसाई योद्धा आणि ओमसाई शोरवीर आणि शुभमची जागा भरून पाहण्यासाठी मोठे उत्तेजन. उत्कृष्ट असा खेळ चेंडू
तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चौथी धाव म्हणून आपण दोन धावा निश्चित लोकांना भेटणार आहे. या दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे भरत घेऊन धावसंख्या पाच. पहिल्या षटाच्या पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन खेळाडू हे पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर उभे असताना सुद्धा चार चेंडू पाच धावा दिल्यात. अतिशय चांगलं षटक म्हणून आपण घेतो म्हणून. आणि या ठिकाणी मात्र एक धाव मिळणार आहे. धाव संख्या सहा. पहिलं षटक मार्गस्थ असताना संघाची धाव संख्या सहा. फिल्डिंग मध्ये थोडस शेवटचं षटक निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या सहा. यशवंत क्लोज कर. षटकांमध्ये तब्बल 80 धावांचं आव्हान ठेवलंय. दोन काही योद्धा या संघासमोर. वैयक्तिक पहिल्या ही संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अनिकेत. धाव संख्या सहा मध्ये पाच षटकानंतर अजूनही 74 धावांचं लक्ष आहे. स्ट्राइकर प्रिन्स वरती मोठी जबाबदारी असणार आहे. जर 74 धावांचं आव्हान जर आपल्याला पार करायचं असेल तर एखाद्या षटकामध्ये टार्गेट करणं खूप गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होतो परंतु चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये दोन धावांसाठी. या दोन धावाने संघाची धावसंख्या पुढे करते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 8 वरती. अजूनही 72 धावांचं आव्हान आहे. 29 चेंडू आणि 72 धावा. पाहूया दुसरा चेंडू पेनसाठी घेऊन येतोय. आणि पुन्हा एकदा लोफ टोन टाकलेला चेंडू तितकाच पुढे चालू आहे. आणि या ठिकाणी मात्र षटकार. मी पण या आधीच मी म्हटलं होतं जर 80 धावायचं जर आव्हान पार करायचं असेल पेन्स ना मोठी खेळ खेळणं खूप गरजेचं आहे. दोन चेंडू झाले. दोन चेंडू 14 धावा. तिसरा चेंडू अनिकेतचा. सामना करतो पुन्हा एकदा प्रिन्स. आणि या ठिकाणी मात्र अतिशय हलकासा प्रयोग चेंडू. एक धाव तर निश्चित रूपाने भेटणारे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु कोणत्याही प्रकारचं ताळमेळ या ठिकाणी पाहायला मिळायचा नाहीये. तीन चेंडू 15 धावा. याच्यात कसं ऍड करायचं आयडिया. तीन चेंडू 15 धावा. पाहूया आता केवल काय करतोय. प्रिन्सने डिक्लेअर काहीतरी कान बसवले. आणि या ठिकाणी मात्र दुसरा झटका पडतोय केवलच्या रूपात. चांगलं प्रकारचं व्हेरिएशन अनिकेत कडून पाहायला मिळतंय. ओम साई प्रीमियर लीग पर्व पाचच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि हा पहिला सामना सुरू आहे. राजेश यादव आता केवळची जागा भरून काढतोय. राजेश आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होतो परंतु चेंडू व्यवस्थित पडीला कनेक्ट होत नाहीये. परंतु बाईकच्या रूपात एक धाव तर निश्चित रूपाने भेटणार आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 16 वरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 16. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती प्रिन्स किती धावा काढणार आहेत. आणि आज तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट लेग टाकलेलं चेंडू मात्र जातो श्री महाराष्ट्र 6 धावा.
दोन षटकानंतर संघाची धावसंख्या 5 ही ऐसी धावान आवान असताना धावसंख्या 5 ही अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत। चोवीस चेंडू मध्ये 58 धावांचं लक्ष्य आहे। जर ओम साई होता या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर प्रिन्स सारख्या फलंदाजाला मैदानामध्ये थांबणं खूप गरजेचं आहे। 24 चेंडू आणि 58 धावा वैयक्तिक प्रणाली संघासाठी तिसरं शतक घेऊन येतो लोकेश। स्ट्राईक वरती आहे राजेश पाहूया। पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि या ठिकाणी मात्र एक धाव मिळणार दुसऱ्या धावासाठी प्रयत्न। दुसरी ही धाव पूर्ण होते धावसंख्या 24 आणि या ठिकाणी मात्र पूर्ण एकदा उंच साठवलेला चेंडू चेंडू जातो सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी। अतिशय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ओमसाई योद्धा या संघातील फलंदाजीकडून, कारण की या आधी प्रिन्सने 2 षटकार टाकले होते आणि प्रिन्सच्या पाठोपाठ राजेश पुन्हा एकदा फॉर्म मध्ये होतोय। राजेशने हा पहिला षटकार टाकलाय। या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या 30 वरती तिथे काय करायचं असतं, ते काहीतरी घ्यायचं असतं ना। 2 बॉल 8 जबरदस्त फलंदाजी या दोघांकडून पाहायला मिळते। 22 चेंडू मध्ये 50 धावांचं लक्ष्य आहे। तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू ठोकलाय 4 धावांसाठी। अतिशय विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते राजेश करून। धाव संख्या 34 तिसरं षटक मार्गस्थ आहे। थोडस महागड षटक म्हणून आपण रुपेश करू, कारण की 3 चेंडू मध्ये 12 धावा कुठल्या चौथा चेंडू पुन्हा एकदा राजेश माईक मध्ये चौथा चेंडू हलका चौथा चेंडू चेंडू बाकी ब्रेक फॉर्म मध्ये मात्र एक धाव चौकार जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते राजेश कडून। प्रिन्स तसंच काही ना काही कान मंत्र देतोय राजेशला की कशा प्रकारे फलंदाजी करावी लागणार आहे, कारण की धावांचा डोंगर भरपूर आहे। 80 धावांचं लक्ष ठेवलंय शोरवीर या संघाने योद्धा या संघाकडून आणि तो सामना येऊन पोहोचतोय। 38 धावा अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। पाचवा चेंडू आणि या ठिकाणी मात्र दिशाहीन चेंडू अतिरिक्त वाईट इशारा। धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 39 वरती। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। एक धाव निश्चित रूपाने मिळणारे राजेशला या एका धावेने संघाची धावसंख्या 40 वरती पोहोचते। अजूनही 40 धावांचं लक्ष्य आहे 19 चेंडू मध्ये। 19 चेंडू आणि 40 धावा राजेश आणि प्रिन्स अजूनही स्ट्राईक वरती आहे। तर पाहूया आता तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे।
शेवटचा चेंडू पूर्ण एकदा डिसाइन चेंडू वाईट साइड सह अतिरिक्त धाव धाव संख्या 41 अभिदादा ऑनलाइन हाँ ऑनलाइन दादा अभी ज्यादा बोल ओके दादा राजेश पाटील सुवर्ण संधी है जर आपण या सामन्यामध्ये अजून एक षटकार पोहोचताय तर चेतन यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय राजेश पाटील चेतन आणि राजेश पाटील याचं सुवर्ण संधी आहे जर आपण जर या सामन्यामध्ये जर एक षटकार पोहोचताय तर चेतन उर्फ सोने यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय तर पाहूया वहिल्या सामन्याकडे अठरा चेंडू मध्ये 38 धावांचं लक्ष्य स्ट्राईक वरती प्रिन्स आहे नॉन स्ट्राईकला राजेश आहे पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय एक धाव तर निश्चित रूपाने घटणार आहे पाहिजे प्रयत्नाने पूर्ण कच्च्या क्षेत्राचे म्हणे आपण पहिल्या चेंडूवरती दोन धावा या दोन धावा जे संघाचे धाव संख्या पुढे झालं ते धाव संख्या 44 वरती पोहोचते चौथे षटक मार्गस्थ आहे एक चेंडू झालाय दुसरा चेंडू पुन्हा एकदा धाव येतोय आणि या ठिकाणी मात्र प्रिन्स बीट होतोय निर्धाव चेंडू तिसरा चेंडू जितूचा सामना करतोय प्रिन्स आणि या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न टाकलेला असतो तितकाच पुढे पडलेला आहे एक धाव तर निश्चित रूपाने घटणार आहे तितकं चांगलं क्षेत्र म्हणी आपण एका धावाची समाधान मानावं लागणार आहे प्रिन्सला धाव संख्या 1 ने पुढे करत ते धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 45 वरती अजूनही चौथ्या चेंडू मध्ये चौथ्या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत राजेशसाठी ऑफर अजूनही चालू आहे जर या सामन्यामध्ये जर आपण एक षटकार ठोकताय तर चेतन उर्फ सोने याच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय आणि या ठिकाणी मात्र फलंदाजी चेतन यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक हे आपल्याला मिळालेलं आहे जे मॅचच्या नंतर आपण ते घेऊन जायचंय या सहा धावांनी संघाची धाव संख्या 51 वरती पोहोचते आणि या ठिकाणी मात्र बाद होतोय मोठा फटका पडतोय राजेशच्या रूपात ओम साई योद्धा या संघाला तेरा चेंडू मध्ये 29 धावांचं लक्ष्य आहे पाहूया हा चौथा षटकातला शेवटचा चेंडू आहे चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 51 अजूनही 12 चेंडू मध्ये 29 धावांचं लक्ष्य आहे प्रिन्सला निश्चित रूपाने षटकारांची पारी या ठिकाणी खेळावी लागणार आहे कारण की जर या षटकामध्ये जर प्रिन्स दोन षटकार ठोकतोय तर निश्चित रूपाने
कोण सही होता हा संघ सामन्यामध्ये कम बॅक करेल, कारण की 12 चेंडू मध्ये 29 धावांचं लक्ष आहे. जयी सुद्धा काहीतरी कान बंद येत आहे आणि प्रिन्स वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 23 धावा जबरदस्त फलंदाजी म्हणू आपण. वैयक्तिक पहिल्या निबंधासाठी 5 षटक घेऊन येतो चेतन, कारण की चेतन सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. चेतन विरुद्ध प्रिन्स पाहूया. 12 चेंडू 29 धावा आणि पहिला चेंडू अतिरिक्त धाव. वाईट प्लस 2 3 धावा मिळणार आहे आताच्या. चार षटकानंतर संघाची धाव संख्या 54, अजूनही 12 चेंडू मध्ये 26 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, व्हाईटचा इशारा, धाव संख्या 55. जयू काहीतरी कान म्हणून येतोय की कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि या ठिकाणी मात्र ब्लॉकवर टाकलेला चेंडू, एक धाव मिळणार दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण होते. थोडस कच्च्या क्षेत्राच्या म्हणून आपण जेवू करू, कारण की आउटफील्ड थोडस खराब आहे. पंचांकडे दात मागतोय, परंतु पंचांनी ती फेटाळली आहे. परंतु लेग बायच्या रूपात एक धाव निश्चित रूपाने भेटणार आहे. या एका धावेला संघाची धाव संख्या पुढे सरकते, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 58 वरती. 5 षटक मार्गस्थ आहे, 2 चेंडू झालेत म्हणजे 10 चेंडू मध्ये 22 धावांचं लक्ष आहे. 10 चेंडू आणि 22 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतोय चेतन आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू, 9 चेंडू 22 धावा. अतिशय अतितडीचा सामना, 9 चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी हव्यात आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी तेजस कडून पाहायला मिळते. धाव संख्या अजूनही 65 म्हणजे 58 वरती. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. व्हाईट अतिरिक्त धाव, धाव संख्या 59 वरती पोहोचते. निर्धाव चेंडू, पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. कोण नाही त्यामधला, त्याच्यामधला कोण नाही आहे सांग. अमोल 5 ओवर 61
पाच षटकांमध्ये संघाची धावसंख्या 61 म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष्य, 6 चेंडू 19 धावा। तर पाहूया शेवटचे षटक कोण घेऊन येणार आहे निश्चित रूपाने। 6 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष्य आहे। वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी निर्णायक षटक म्हणू आपण फिरवणार। 6 चेंडू मध्ये 19 धावा। दोघ भाऊ आहेत बोल, बॅट्समन भाऊ आहेत, प्रिन्स प्रिन्स चा भाऊ आहे। 6 चेंडू 19 आणि या ठिकाणी मात्र उंच अटॅक करण्याचा प्रयत्न करतो एच लागतो आणि मोठी विकेट प्रिन्सच्या रूपात कोणताही योद्धा या संघाला झटका पडतोय। 5 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष्य आहे। 5 चेंडूनी 19 धावा जिंकण्यासाठी मंदार काहीतरी कान मात्र देतोय ऋषीला। ऋषिकेशसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे, प्रत्येक षटकारामध्ये आपल्याला 101 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय ते विरुद्ध खेळाडू जयू कडून। पाहूया सलग दुसऱ्या चेंडूवरती पूर्ण गडी बाद केलेत। अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नेल कडून, कारण की पहिल्या चेंडूवरती प्रिन्सला बाद केला तर दुसऱ्या चेंडूवरती जयूला। आता ऋषीची जागा भरून काढतोय प्रदीप, कारण की 4 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांचं लक्ष्य, म्हणजे 4 चेंडूमध्ये 3 षटकार कंपल्सरी मारावे लागणार आहेत प्रदीप किंवा मंदारला। तिसरा चेंडू घेऊन येते स्वप्नेल, सामना करतोय प्रदीप आणि या ठिकाणी मात्र दांडी गुलते ओम साई प्रीमियर लीग पर्व 5 च्या माध्यमातून ही पहिली हॅट्रिक स्वप्नेल कडून। पहिला गडी बाद झाला तो म्हणजे प्रिन्स, दुसरा गडी बाद होतोय तो ऋषिकेश आणि मात्र तिसरा गडी बाद होतोय तो प्रदीप। अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, पहिली हॅट्रिक म्हणूया। बॅट्समन नेम सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकण्याची गरज आहे, कारण की 3 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष्य आहे। ओम साई योद्धा या संघासमोर पाहूया जवळ जवळ हा सामना ओम साई शूरवीर या संघाच्या दिशेनं गळलेला दिसतोय। एक शॉट आहे, एक शॉट एक धाव मिळणार आहे आता। धाव संख्या 62 आणि फुल टॉस टाकलेला चेंडू, हा चेंडू मात्र जातो सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी। धाव संख्या 68 एक चेंडू आणि 12 धावा, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे, म्हणजे जवळजवळ या सामन्याची औपचारिकता फक्त शिल्लक आहे। एक चेंडू आणि 12 धावा जिंकण्यासाठी पाहूया की या चेंडूवरती नो भेटतोय का आणि नोला षटकार देतोय का। आणि ओम साई शूरवीर या संघानं हा पहिला सामना जिंकलाय। ओम साई शूरवीर या संघानं हा सामना 10 धावांनी जिंकलाय।
मॅच झाल्यावर ती मॅच समोर जापायची ओम साई प्रीमियर लीग पर व पाचवर पहिला सामना ओम साई योद्धा विरुद्ध ओम साई शोरगिर या दोन संघांमध्ये होता आणि या सामन्यामध्ये मात्र ओम साई शोरगिर या संघानं हा सामना जिंकलेला आहे. मी बॅनर सोडतो.